सौंदर्याची व्याख्या जिथे सुरू होते असे जॉय अँड जॉय हेअर अँड ब्युटी केअर सलॉन. येथे ऍडव्हान्स ब्युटी सर्व्हिस म्हणजे तुमच्या सौंदर्यावर कॉम्प्लिमेंट्सचा वर्षाव. आमच्या कॅनडा कॉर्नर किंवा कॉलेज रोड येथील नवीन शाखेला भेट द्या. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ई पासपोर्ट निर्मितीचे काम हे नाशिकमधील इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये म्हणजेच ISP येथे होईल असं जाहीर केलेलं होतं. ई पासपोर्टच्या इंडेट म्हणजेच ऑर्डर मिळवण्यासाठी ISP प्रशासन आणि मजदूर संघाच्या वतीनं नवी दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर या पाठपुराव्याला यश मिळालं असून या वर्षासाठी 70 लाख ई पासपोर्ट बनवण्याचे इंडेट ISP मिळाले आहे. हे 70 लाख ई पासपोर्ट 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण करून द्यावे लागणार आहे. केंद्र सरकारनं दिलेल्या नवीन कामामुळे प्रेस कामगारांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. ई पासपोर्ट तयार करण्यासाठी मंजूर झालेल्या नवीन ई पासपोर्ट यंत्रणाही लवकरच कार्यान्वित होणार आहेत. तसेच या कामासाठी ISP आणि CNP मधील कामगार देखील उत्सुक आहेत. भारतात ई पासपोर्ट प्रथमच तयार होणार असून नेहमीचे पारंपरिक पासपोर्टचे काम देखील पूर्ण क्षमतेनं सुरू आहे. देशात पासपोर्टची छपाई फक्त नाशिकमध्येच होते. ई पासपोर्टचे इंडेक्स म्हणजेच ऑर्डर मिळाल्यानं दोनही प्रेसच्या कामगारांच्या चेहऱ्यावर समाधान पाहण्यास मिळत आहे. नोटांची छपाई करणाऱ्या नाशिक रोडच्या करन्सी नोट प्रेसमध्ये मंजूर झालेल्या 2 इंटिग्लो 2 न्युमोरोटो 2 फिनिशिंग आणि 3 ऑफसेट आणि 2 BPS या नवीन मशिनरीची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे दोनही प्रेसमध्ये आधुनिकीकरणाची प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन नवीन कामाचे इंडेट मोठ्या प्रमाणात वाढले तरी उत्कृष्ट प्रतीचे आणि वेळेत काम होणार आहे. महेश महाले, नाशिक न्यूज, नाशिक रोड.